मी जितेंद्र दाते, माझी एक मॅनेज ट्रान्सलेशन अँड लिंग्विस्टिक्स म्हणून कंपनी आहे, ज्याच्या मार्फत मी द्विभाषी क्षेत्र किंवा ज्याला आपण ट्रान्सलेशन म्हणतो, भाषांतर ज्याला मराठीत म्हणतो, त्या क्षेत्रात एक मोठी क्रांती माझ्या इनोव्हेशननी घडवणार आहे. याच्यात आपण सर्वसाधारणपणे कुठल्याही भाषांतरात, कुठल्याही एका भाषेतनं दुसऱ्या भाषेत भाषांतरात आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातनं, वेगवेगळ्या डबिंग आर्टिस्टकडनं, वेगवेगळ्या ट्रान्सलेशन मॉडॅलिटीजकडनं आपल्याला परिवर्तन करता येतं. पण त्याच्यात संवेदना आणि जे लिंग्विस्टिक फोनेटिक फुटप्रिंट असते, म्हणजे त्याच्यातनं येणारा जो आपला जो हेल असतो, तो हेल कमी पडल्यामुळे बऱ्याचशा गोष्टींपासून आपण वंचित होतो. दुसरी गोष्ट, कृत्रिम बुद्धिमत्ता, म्हणजे ज्याला इंग्रजीत आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो, त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापरून हे एक मोठी एक इलेक्ट्रॉनिकची क्रांती घडवणारी गोष्ट तयार झालेली आहे. तर त्याच्यात आपण प्रामुख्याने दोन गोष्टी असतात. एक रास्बेरी पाय म्हणून एक ऑपरेटिंग सिस्टीमचं एक मॉड्यूल आम्ही केलेलं आहे, आणि त्याच्यावरती एक ऑडिओ हॅट म्हणून एक अजून एक इलेक्ट्रॉनिक मॉड्यूल आम्ही केलेलं आहे. त्या इलेक्ट्रॉनिक मॉड्यूल्समुळे तुम्हाला वेगवेगळ्या भाषांतराचा सर्वसाधारणपणे गुगलच्या मदतीने भाषांतर करायला फार सोपं जातं. अशा प्रकारचे वेगवेगळे उपकरणं बाजारपेठेत जगभर अवेलेबल आहेत, पण आम्ही त्याच्यात क्रांती अशी घडवतोय. माझं जे पेटंट आहे, त्या पेटंटच्या मागे मी जो आता सध्या कार्यरत आहे, त्याच्यात शक्यतो आपण भाषांतर करताना आपल्याला जो संवेदनशील भाग आहे तो संवेदनशील भाग बघायला मिळतो. उदाहरणार्थ हे बघा, ओके गुगल, व्हॉट इज द टेम्परेचर आउटसाइड राईट नाव? द टेम्परेचर इन पुणे इज करंटली 87. ओके गुगल, हु इज अमिताभ बच्चन? According to Wikipedia, Amitabh Bachchan is an Indian film actor, producer, television host, and former politician. Okay Google, who is Nagaraj Popatrao Manjule? According to Wikipedia, Nagaraj Manjule is an Indian filmmaker and screenwriter known for film Sayarat and his first short film Pistulia, for which he received National Film Award in non-feature film category. Okay Google, what is the national anthem of India? According to Wikipedia, Jana Gana Mana is the national anthem of India. Okay Google, how do you say hello in Hindi? Namaste. Okay Google, how do you say hello in Chinese? Ni hao. Okay Google, how do you say hello in Spanish? Hola. Okay Google, how do you say hello in Russian? Okay Google, how do you say hello in German? Hello. Okay Google, how do you say hello in French? Bonjour. की ह्याच्यामध्ये तुम्हाला जाणवत असेल की त्यांच्या मधला जो आवाज आहे तो आवाज परदेशीय ठेवीचा आहे, म्हणजे एक परदेशीय तरुणी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट करून हे कन्वर्ट करत आहे. त्यामुळे जर का ओके गुगल, टेल मी व्हॉट इज द नॅशनल अँथम ऑफ इंडिया? According to Wikipedia, Jana Gana Mana is the national anthem of India. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की ह्याच्यामध्ये Jana Gana Mana असं ती रिस्पॉन्ड करते. तर तिथे माझ्या इनोव्हेशननी भारतीय आवाजात संवेदनशीलपणे तुम्हाला जनगण मन असं व्यवस्थित म्हणलं जाईल. तर असे वेगवेगळे प्रकार ह्याच्यात होऊ शकतात. प्रामुख्याने हे आपण एका छोट्या युनिटमध्ये बसू शकतो. मी सौर ऊर्जेवरती चालवण्याची सुद्धा इकडे तरतूद केलेली आहे. हे सौर ऊर्जेवरती चालू शकतं, हे कुठेही घेऊन जाऊ शकता. तुम्हाला इंटरनेट डॉंगल आणि हे लावलं की हे तुमचं उपकरण चालू शकतं. तर याच्यानी भाषांतर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, नंतर वेगवेगळ्या ध्वनी परिवर्तनामध्ये खूप मोठी क्रांती घडू शकेल. आपल्याला ज्यांना वयोपरत्वे वेगवेगळ्या माहिती तंत्रज्ञानाच्या उपकरणांचा उपयोग सहजपणे करता येत नसतील अशा लोकांना केवळ शाब्दिक संदेशातनं हे सर्व काही करू शकेल, आणि त्याचा एक मोठा एक भाग, मोठी एक तकनिकी म्हणजे टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट होईल. त्याच्यात प्रचंड प्रमाणात रोजगार निर्मिती होईल.
त्याच्यात वेगळ्या क्षेत्रात स्किलसेट्स डेव्हलप होतील. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, साऊंडट्रॅक मॅनेजमेंट, आर्काईव, जुन्या आर्टिस्टचे आवाज, त्याचा साऊंड डेटाबेस कन्व्हर्जन, त्याच्यात त्याच्या व्हॉइसमध्ये एखादा डायलॉग आपल्याला ऐकायचा असेल, त्याच्या व्हॉइसमध्ये एखादं गाणं ऐकायचं असेल, तर आपल्याला हे सगळं या एका छोट्या माहिती तंत्रज्ञानाने आपल्याला जवळच करता येईल.